मित्रहो नमस्कार। 2022 हे वर्ष अगदी हातातून वाळू गळून जावी तसं निघून जात। आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर। तुम्हाला खरंच मनापासून असं वाटते का की हे वर्ष आपल्या आयुष्यात मोठं होतं किंवा दीर्घ होतं, आपण भरभरून हे वर्ष जगलो? जेव्हा आपण 2-3 दशकं भूतकाळात जातो, मागे जातो, तेव्हा वर्ष ही खूप मोठी होती असं आपल्याला प्रकर्षानं जाणवतं। तुम्ही 1980 काळ घ्या, 80-81 घ्या किंवा 90-95 ही वर्ष घ्या, प्रचंड मोठी ही वर्ष आपल्याला वाटत होती। पण आजची वर्ष ही कधी येतात कधी जातात, महिन्यांमागे महिने दिवसांमागे दिवस जात राहतात, पण आपल्याला कळत नाही। जगण्याच्या शर्यतीत माणसं शहरात आली, गावातल्या चुला त्यांनी मोडल्या आणि शहरात 5-स्टार हॉटेलमध्ये भाकरीचा शोध सुरू झाला। हे जगणं आहे का? जगण्याची शर्यत माणसाला इथपर्यंत घेऊन आली की त्यातला दिवसातला त्याचा बराचसा वेळ, खूप सारा वेळ हा मोबाईलमध्ये जातो, खूप सारा वेळ हा त्याचा प्रवासात जातो, खूप सारा वेळ हा ट्युशन क्लासेसमध्ये जातो, उदरनिर्वाहासाठी तुम्ही जो नोकरी धंदा उद्योग करता त्यामध्ये खूप सारा वेळ जातो। आपल्या ती वेळ खरंच उरते का? आपल्याला आपल्या मनासारखा क्वालिटी टाईम आपल्याला मिळतो का? तर याचं उत्तर बऱ्याच जणांकडे हे नाही असं। काही जण जगतही असते, पण मला तरी वाटते की वर्ष आलं मग हे वर्ष आपण चांगलं कसं, मोठं कसं आणि दीर्घ वाटावं असं कसं जगलं पाहिजे? तर आपल्याला जगण्याची समीकरणं, जगण्याच्या तऱ्हा, जगण्याच्या पद्धती ह्या बदलाव्या लागतात। तुम्हाला आठवते का की 4-5 मित्रांसोबत तुम्ही कधी रानावनात बोरं वेचायला, चिंचा खायला गेले होते, शेवटचं कधी गेले होते आठवते? तुम्हाला हे आठवते का की तुम्ही तुमच्या घरी आजी आजोबांसोबत तासभर गप्पा मारला, त्यांना त्यांच्या बालपणीच्या गोष्टी आपण विचारला, आठवते का? अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एखाद्या कोपऱ्यात तुम्ही इंडियन पाणीपुरीवाला शोधला असेल, कौतुक आहे। पण तुमच्या 8-7 वर्गात एक मुलगा होता, खूप ढकू, नेहमी मार खायचा, वारंवार फेल झाला, एकाच वर्षात राहिला, पण तू सध्या कुठे आहे, तू काय करतो ते शोधण्याचा प्रयत्न केला का हो आपण? तुम्ही अगदी घामेघूम झाले, सायकल चालू चालू घामेघूम झाले, कधी झालं होतं बरं असं शेवटचं आठवते का? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना पूर्वी, 2 महिन्याच्या सुट्ट्या एका वर्षासारख्या वाटायच्या, संपतच नव्हत्या, कारण की खेळायला खूप होतं, बोलायला खूप सारी लोकं होते, अक्षरशः दिवाळीच्या सुट्टीत काय काय करावं आणि काय काय नाही असं होऊन जायचं। त्या सुट्टीतला एक महिना, दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला 1-2 महिना हा एका वर्षासारखा वाटायचा। अगदी कांडीवाला, बर्फ गोळावाला असेल किंवा उन्हाळ्यातले खेळ असेल, किती मन सोपतो खेळायचो। आज आहे का? आज खेळतोय का? आज वेळ आहे का आपल्यासाठी? शहरातल्या चकाचक हॉटेल्समध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच, तरेतरेचे चायनीज पदार्थ आपण मित्र एकत्र येऊन खातो, पण तुम्हाला आठवते का शेवटचं तुम्ही गुळाच्या पाण्यात उकडलेले मोरं कधी खाल्ले होते, आठवते का? 4th वर्गात तुमचे आवडते सर किंवा मॅडम असतील, कुठे आहेत ते आता, काय करतात, त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का हो आपण? ह्या सगळ्या गोष्टी बदलतात, हे आज नाही आहे, आपण हे हरवून टाकलेलं आहे। म्हणजे आपण करणार तरी काय, जगण्याची शर्यत एवढी आहे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपली नुसतं धावाधाव धावाधाव सुरू असते। अनेकांकडे मित्र, नातेवाईक, कुटुंबीय वेळ द्यायला नाही आहे, तर ते खेळासाठी, मौजमजेसाठी वेळ केव्हा देणार? म्हणून वर्ष कधी येतात आणि कधी जातात पताही लागत। ह्या नवीन वर्षात 2023 अशा गोष्टी आपल्याला करायच्या, आपले मित्र हुडकून काढायचे, आपले नातेवाईक त्यांना वेळ द्यायचा। माध्यमांमध्ये आपण गुरफटून गेलो, अडकून पडलो, कल्पना आहे, पण याच नवीन माध्यमांचा उपयोग घेऊन आपल्याला एकत्र यायचं आहे, बोलायचं आहे, गप्पा मारायच्या आहे, व्हिडिओ कॉलिंग करायची आहे, एकमेकांना पाहायचं आहे, हेच जगणं असते। जेव्हा आपल्या आयुष्यात अशा सर्व गोष्टी येतात, असे सगळे प्रसंग येतात, तेव्हा जगणं हे खूप मोठं वाटते, तेव्हा वर्ष हे टिकवून ठेवावी वाटतात, साठवून ठेवावी वाटतात, ती हवेसारखी, ती वाळूसारखी, ती हातातल्या वाळूसारखी निसटून जात नाहीत। म्हणून आपल्याला जगणं हे बदलवावं लागेल, त्यासाठी तयार राहा। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, मजा करा, आनंदी जगा।